Subscribe to Prime TV and follow all our social networking sites. स्टेटी नी वचून तशी इंडस्ट्रीज कशा पद्धतीन रिफॉर्म जावपाक शकता आनी हांगासर न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी तांकां कितें बदल पळोवपाक जाय आनी घेतल्या पयल्या दिसा पसून सुरवात केल्या सगळ्यांक कामांक लायल्या तुमकां थोड्या दिसांनी दिसून येतलें आनी वेरी डायनामीक चेअरमॅन वेरी ट्रान्सपरंट चेअरमॅन म्हाजे मधुमित्र बाब रेजिनाल्ड त्याच बरोबर तुमच्या एसोसिएशनचो बाब अनिरुद्ध डेम्पो आणि गौतम वेर्लेकर वेगवेगळ्या एसोसिएशनचे हेड इंडस्ट्रियल एसोसिएशनचे हेड म्हणजे समोर बसल्या गव्हर्मेंट डिपार्टमेंट्सचे वेगवेगळे हेड्स या हेका प्रेझेंट असा मला खूप बरं दिसतं कारण तुमचे डिस्कशन जाता असताना म्हणजे गव्हर्मेंटाचे आमचे ऑफिसर्स प्रेझेंट असप गरजेचे असा जाल्यार प्रत्येक फावटी गाडी आम्हीच खोवच्यो पडटा तांकां आयकच्यो पडना ना इट इज ट्रू जाता कितें खबर आहा पॉलिटिशनांक कोणी कितें जाय तें म्हणटा पण ब्युरोक्रसी खूप काय म्हणून मातशें करता मरे काय म्हणून त्याच्या कडेन आनी त्याच्या कडेन ते कशें तरी करून घेता आनी कितें म्हणपाचें आसा तेन्ना आमकां म्हणपा खातीर फाटी फुडें पळयना इन्क्लुडींग पोल्युशन कंट्रोल बोर्ड इज देयर माय चेअरमॅन इज ऑल्सो देयर बरेचशे फावटी हितून थोड्योश्यो लिगल प्रॉब्लेम्स आसतले हांव ना म्हणना म्हणजे त्या खातीर डिक्रिमिनलायजेशन ऑफ लॉ हांव परत पयलीं सुरवातेकूच सांगता डिक्रिमिनलायजेशन ऑफ लॉ आमी करपाक घेतल्या इतके जे हर्डल्स आशिल्ले पयलीं म्हाका दिसता आतां पर्यंतच्या फाटल्या दोन कॅबिनेटांनी 12 ते 13 काडून उडयले आतां फुडल्या 1 ते 2 कॅबिनेटाच्या भितर म्हाका दिसता अप्रॉक्सिमेटली 40 ते 50 डिक्रिमिनलायजेशन जे नाका जाल्ले कायदे आसा पय न्ही सगळे काडून उडयत आसा इन्क्लुडींग म्हाजे म्हणण्या इंडस्ट्रीजच्या बाबतीत आसतले जे अननेसेसरी गेली कितलीशीच वर्सां इट क्रिएट्स द हर्डल म्हणजे इज जावच्या पेक्षा ते आमकां हर्डलूच चड क्रिएट करताले सगळे इट इज अवर नॅशनल पॉलिसी टू वे आउट काडून उडयात म्हणून त्या खातीर आमी स्टेटीनूय बी ऑन द सेम लायन ऑलरेडी वी हॅव स्टार्टेड त्या खातीर येता फाटल्या कॅबिनेटांत काडल्या ह्याय कॅबिनेटांत काडटा आनी ताज्याच बरोबर द अमेंडमेंट टू द एग्जिस्टींग एक्ट आमकां जे जे अमेंडमेंट करपाक जाय हे बरेचशे फावटी तो सांगता आसतना कितें सांगता सर प्रोविजनूच ना त्या वी कान डू इट म्हणटा तो आय एम हेल्पलेस ना जाल्यार ते आतांच तुवें अमेंडमेंट सजेस्ट करपाक जाय फाटले कंटिन्युअसली 1.5 ते 2 महिने वेरियस डिपार्टमेंट स्पेशली द डिपार्टमेंट वीच आर रिलेटेड टू द इंडस्ट्रीज हांव कंटिन्युअसली प्रत्येक सेक्रेटरीज HODs सगळ्यांक सांगत आसा इज ऑफ डुईंग द बिजनस हाज्या खातीर आमकां जें कितें करपाक जाय तें आमकां कमींग असेंब्लींग करपाक जाय म्हूण सांगताले त्या खातीर बरेचशे अमेंडमेंटूय तांच्यांनी सजेस्ट केल्या वीच वी नीड टू पास इन द असेंब्ली कारण ते असेंब्लीतूय पास करून घेवपाक सुरवात केल्या म्हाका दिसता निश्चीतच रित्या अशा पद्दतीचे वेगवेगळे अमेंडमेंटूय जे आसा हे आमी करपाक घेतल्या गोवा स्टेट इंडस्ट्रीज असोसिएशन्स वेगवेगळी तुमची इंडस्ट्रीज असोसिएशन जी मेजर वेर्णा पासून ते धाकली इंडस्ट्रियल असोसिएशन आमच्या होंडा सारकिले आसतले किंवा पेडण्या सारकिले आसतले प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे आसा खरें म्हणजे बींग अ ऑटोनॉमस बॉडी IDC ह्या कॉर्पोरेशन ते फायनान्शियली ऑटोनॉमस जावपाक जाय आसले इतकी वर्सां जाले ते फायनान्शियली ऑटोनॉमस कित्याक जावना हो प्रश्न म्हाका पडला गव्हर्मेंटाचे एकमेव कॉर्पोरेशन विच इज EDC विच इज गिवींग अ डिविडंड टू द गव्हर्मेंट दे आर पेईंग अ डिविडंड टू अस IDC जावपाक म्हणलें कांयच नाशिल्लें कारण IDC बी प्रॉब्लेम नाशिल्लो आतां ना मरे कारण दे आर सेलिंग द प्लॉट दे आर टेकिंग द रेवेन्यू फ्रॉम द इंडस्ट्रीज ती फायनान्शियली इंडिपेंडंटस जावपाक जाय आशिल्लें बट हांव एक रेजिनाल्डाची बरी गजाल हांव ती बी सांगता ताजी तेणी घेतल्या उपरांत रोखडोच भितर खूब इंट्रस्ट येयलो तेणी म्हाका तेजे सगळे बाकीचे प्रॉब्लेम सांगले ताज्याच बरोबर वी हॅड मिनरल देर इज वन स्कीम विथ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया वी कॅन मेक द वेरियस इन्फ्रास्ट्रक्चर विथ द हेल्प ऑफ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया तेणी प्रोजेक्टूय रेडी करपाक घेतलो DPR तेणी रेडी केलो वेरियस इन्फ्रास्ट्रक्चर विथ द ग्रँट फ्रॉम द गव्हर्मेंट ऑफ इंडिया वी कॅन कंप्लीट द सेकेंड अगेन फॉर्म वी आर टेकिंग द लोन फ्रॉम द CIDBI टू फॉर द वेरियस डिफरंट म्हणजे पॉवर सेक्टर्स इन रोड इन्फ्रास्ट्रक्चर्स आणि फॉर द इवन दो फॉर द वॉटर सप्लाय हाच्या खातीरूय बी ज्यो ज्यो गजाली आमकां बारीक सारीक गरज आसा हांवें त्या खातीर कित्याक म्हटलें
कदाचित एक फुडलो स महीने ते एक वर्षाच्या भितर हे जे बारीक बारीक इशू पावर रिलेटेड आसतले उदक रिलेटेड आसतले कारण खरें म्हणजे हांवें पयरूच विचारतालो हांव मागीर डब्ल्यूआरटी हांव तुमकां उदाहरण म्हणून मुद्दामून सांगता लाटंबार से इंडस्ट्रियल इस्टेट जावच्यान जर फाटल्यान बसला बरोच तेप जालो तो म्हाका थंय सांगलो उदकूच अजून पावना म्हणून बदामी आयलो म्हाका म्हणलो उदक थंय अजून पावना आरे म्हणटा लाटंबार से इंडस्ट्रियल इस्टेट आसा पळय न्ही थंयच्यान आमचो डॅम जो आसा पळय न्ही इट इज हार्डली एका पळयता 2 काय 2.5 किलोमिटराचेर आमचे कडेन ते सोर्स आसा बरोबर आहा चंद्र नॉट मोर देन 2 ते 2.5 एक पंप लायला म्हणल्यार वयर पावले मरे दे वॉन्ट फर्स्ट रॉ वॉटर एट इनिशियल स्टेज दे वॉन्ट रॉ वॉटर बाकीचे प्युरिफायड वॉटर हे जाय ती मागीरची गजाल आसा ती खंय तरी बारीक पायपलायन घालत आनी फाटली जर तूं म्हाका आतां 4-5 वर्सां जाल्यार सांगता म्हटलें जर इंडस्ट्री जाल्यार इंडस्ट्री ग्रो जातली कशी इट इज नॉट पॉसिबल त्या खातीर आमकां बेजिकली ज्यो भरत्यो इंडस्ट्रीक आसा त्यो जाता तितक्या बेगीन प्रायोरिटीन दिवपाक जाय जाल्यारूच आमकां दुसरें आमी म्हणटा इकॉनॉमीक ग्रोथ ऑफ द स्टेट इट डिपेंड्स अपॉन द इंडस्ट्रियल ग्रोथ अदरवायज नॉट आनी वी फाटली गेली कितलीशीच वर्सां आमी अनुभवता आमी स्टेट कशी आसा इट इज फॉर द वेलफेर एंड सर्वीस स्टेट टायप चल्लेले आसा एवरीथींग फॉर द वेलफेर एंड एवरीथींग फॉर द सर्विसी अशाच नो डाउट वेलफेर ऑफ द पीपल इज देयर आमकां करपाकूच जाय तें आमचें काम आसा बट त्याच बरोबर इकॉनॉमिकल ग्रोथ आनी जर रेवेन्यू जर आमकां येतलो आसत जाल्यार तांकांय सपोर्ट करप तितकें गरजेचें आसा आनी हाजो विचार इट इज अ प्रायोरिटी जावपाक जाय आसलो आमी एके वटेंतल्यान म्हणटा की बाकीच्या राज्यांत जेन्ना आमी कंपेर करता पळय न्ही थंय शटडावन खंय आसता तर शटडावन पावर शटडावन इट इज फॉर द रेजिडेन्शियल पर्पज बरोच वेळ पावर शटडावन आसता एवरी टायम दर इज पावर शटडावन फ्रॉम द मॉर्निंग 8 to 7 पर्यंत रेजिडेन्शियल पण गोंयांत केन्नाच रेजिडेन्शियल ना चुकून केन्ना तरी म्हाका म्हणले इंडस्ट्रियलाक घेवपाक हांवें पिसू जाला काय म्हटलें ताका हांवें विचारलें ताका आरे म्हणटा तूं इंडस्ट्रियल जर आमी शटडावन घेवपाक लागले जाल्यार आमी वॉट मेसेज वी आर गिवींग फॉर द इंडस्ट्री म्हटलें म्हाका हे फावटी सुद्दां म्हणजे वॉट एवर द हॅपन जो आतां ताणें जो उलोवन दाखयलो म्हणजे फॉर द इन्फ्रास्ट्रक्चर वी हॅव पेड द एडिशनल पूण एक गजाल आसा कंपेरिजन विथ अदर स्टेट वी आर पावर वी आर चीप बट फुडले फावटी अशा पद्दतीचे परत प्रसंग तुमचेर येवचो ना इतकी काळजी इतकीच घेता आमी त्या खातीर परत अशें जावचें ना देट इज शुअर कारण ताजेरूय वर्कींग म्हणजे द डे वनच्यान नवीन पावर मिनिस्टर जाल्या उपरांतूय बी आमचो जावं चीफ इंजिनियर चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियर ही इज ऑल्सो व्हेरी स्मार्ट फेलो ही स्टार्टेड वर्कींग पूण इन फ्युचर अशा पद्दतीचो पावराचेर तरी प्रॉब्लेम कांयच येवचो ना अशें म्हाका दिसता ऑनलायन ह्या सर्विसीचे बाबतींत कोचकरूय उलयलो आनी आमी सगळे ऑनलायन मोडाचेर वचपाची गरज आसा इच एन एवरीथींग देर इज अ प्रॉब्लम म्हाका दिसता इवन दो माय सी ओ आय पी बी शी इज देर त्याती मॅक्झिमम सर्विसीस गोवमेंटाच्यो सगळ्योच ऑनलायन वचपाक जाय ह्या मताचो हांव आसा आनी त्यो करपा खातीर ऑलरेडी आमी इनिशिएटिव्ह घेतल्या थोड्या दिसां भितर बाकीचे सगळे इवन दो म्हाजे सर रिजिनल्डाक म्हणले आसा तुज्या आय डी सी रिलेटेड जे कितें आसा तितकें ऑनलायन करून उडय आमकां हें जर केलें जाल्यारूच फास्ट ट्रॅक जावपाक शकतलें जाल्यारूच आमी इज ऑफ डुईंग द बिजनस म्हूण लोकांक सांगपाक शकतले अदरवायज इट इज नॉट एटलिस्ट फॉर द इंडस्ट्री पीपल ते जाता तितके बेगीन जर तेणी करपाक घेतले आसत जाल्यार खूब बऱ्या पद्दतीन बाकीच्यो म्हणजे मिनिमम वेजीस किंवा बाकीची म्हणजे जी कन्सर्न डिपार्टमेंट्स तुमकां लागता कदाचीत लेबर डिपार्टमेंट आसतले फॅक्ट्रीज एंड फॅक्ट्रीज एंड बॉयलर्स डिपार्टमेंट आसतले ई एस आय आसतले हांची वेळच्या वेळी आमी मिटींग्स आनी बाकीची कन्वे करपाची आमची तयारी आसा वी हॅव गिवन अ रिप्रेझेंटेशन टू यू ऑन अवर डिफरंट बॉडीज वी हॅव ऑलरेडी गिवन बट तरी रिलेटेड इशूज म्हाका बरेचशे इशूज बाकी दामोदर कोचकर आनी बऱ्याच जाणांनी लिस्टेड करून दिल्या थोड्या दिसां भितर तेय इशूज एक एक हार्डली गिवी 2 ते 2.5 महिने तुमी दिया जाता तितके इशूज आमचे कडल्यान ते रिजॉल्व करपाची आमची तयारी आसा बट हे सगळें म्हाका दिसता मॅक्झिमम इशूज रिजॉल्व जातले अशें हांव आशा बाळगितां आनी आमकां मॅक्झिमम फोकस जो करपाक जाय हांवें म्हणटा की आज हांव विचार आतां येता आसतना पळयतालो मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टचेर आज पयली ट्रायल जाली फर्स्ट ट्रायल इज सक्सेसफुली कंप्लीटेड आमकां थोडोसो जरी म्हणजे आमी 30th ऑगस्ट पयली आमी ट्राय करताले
ते थोडेसे पोस्टपोन जावपाक लागला थोडेसे त्यांचं बाकीचं बट सप्टेंबर महिन्यात तरी मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टचे इनॉग्रेशन जातले त्याच्याच बरोबर आमकां लॉजिस्टीक पॉलिसीच्या बाबतीत जो कंटिन्युअसली आम्ही विचार करता ते गोवा बीग अ लॉजिस्टीक गतिशक्ती प्लॅन हाजेर आमकां सगळ्या जाणांक विचार करपाची सुरवात करपाक जाय हांवें फाटलेय फावटी जेन्ना गतिशक्ती वर्कशॉप इन द प्रेजन्स ऑफ नितीन गडकरी जेन्ना आमी घेतलेलो तेन्ना गोवा इज द वन ऑफ द प्रिफर्ड डेस्टिनेशन फॉर इम्प्लिमेंट गतिशक्ती गव्हर्मेंटा कडल्यान गतिशक्ती पोर्टलाचेर सगळे आमी ऑलरेडी आमच्या कडल्यान सुरवात केला म्हणजे तांचे म्हणणे आहा की इन फ्युचर वॉट एवर द थिंग्स इफ वी नीड टू इम्प्लिमेंट गतिशक्ती आमकां वॉट एवर द इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल एट प्रेजेंट इन द स्टेट आणि इन फ्युचर आमकां ज्या इन्फ्रास्ट्रक्चराक वचपाक जाय आतां पासून अपलोड करपाक सुरवात करपाक जाय वी हॅविंग द पोर्ट कनेक्टिव्हिटी वी हॅविंग द रेल कनेक्टिव्हिटी वी हॅविंग द एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी वी हॅविंग द रोड कनेक्टिव्हिटी टू द नॅशनल हायवेज आमचे कंप्लीट जाता पोर्ट कनेक्टिव्हिटी फुडल्या एक स म्हयन्या भितर फक्त म्हणजे वास्को सिटीक बायपास करून आमी पोर्ट कनेक्टिव्हिटी कंप्लीट करतले आणि या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चराचो जर विचार करीत जाल्यार आमी ज्या गतिशक्ती प्लॅनाच्या सकयल लॉजिस्टीक पॉलिसी जी आमकां फुडें वचपाक जाय ताजो जर विचार केलो आसत जाल्यारच इंडस्ट्री खूब मोठ्या प्रमाणांत ग्रो जावपाक शकता आणि त्या खातीर जो सपोर्ट आमच्या कडल्यान जाय केंद्र सरकारा कडल्यान जाय म्हणजे योगायोगान जे MSME मिनिस्टर्स नारायण राणे फाटलेच फावटी येऊन गेले ओके तांच्या म्हणणे आहे की व्हॉटएव्हर सपोर्ट यू रिक्वायर्ड ओर वी आर रेडी टू गिव्ह आम्ही एक चार पाच क्लस्टरा खातीर गव्हर्मेंट ऑफ गोवान प्रपोज केलो त्यांनी चार पाचूय क्लस्टर आमकां ऑलरेडी सँक्शनूय केले त्या खातीर तांचे अजूनय म्हणणे आहा की प्रायव्हेट सेक्टरांतल्यान आसत किंवा गव्हर्मेंट सेक्टरांतल्यान आसत तुमकां जो कितें सपोर्ट जाय तो सांगात वी आर रेडी टू गिव्ह त्या खातीर म्हाजें म्हणणें आसा अजूनय बी द गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान आमकां कितें जो सपोर्ट जाय फॉर युअर असोसिएशन फॉर ऑल प्रायव्हेट पीपल्स ऑल्सो वी आर रेडी टू हेल्प आणि तो हेल्प घेऊन आमकां इंडस्ट्री ग्रो करपा खातीर तुम्ही सगळ्यांनी मदत करची अशें म्हाका दिसता आणि वता वता एकूच आज वर्ल्ड यूथ स्किल डे आमी फर्स्ट टायम वर्ल्ड यूथ स्किल डे आमच्या सेक्रेटरेट कॉम्प्लेक्सांत मनयलो आणि सांगपाक खूप खोस भोगता की तुमच्या सगळ्या गोवा स्टेट इंडस्ट्रीज असोसिएशन प्रत्येक IDC दे हॅव सायन्ड MOU वीथ यू MOU वीथ अस म्हणजे पहिलेच फावटी अशा पद्धतीत इंडस्ट्री गव्हर्मेंट म्हणजे स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री दीपक आसा थंयसर लेबर मिनिस्ट्री हे सगळे जाण एकत्र आयल्यात ज्याका आम्ही म्हणताले की देर इज अ गॅप बिटवीन इंडस्ट्री अँड यूथ तो गॅप फील करपा खातीर तुम्ही सगळ्यांनी मदत केल्या दीस इज इनिशियल स्टेज म्हाका दिसता फुडल्या वर्सभराच्या भितर आमी म्हणटा एप्रेंटिशीप ट्रेनिंग आणि ताज्या उपरांत पर्मनंट जॉब तो जर तुम्ही सगळ्यांनी जर मदत केली जाल्यार राज्यातली आमी एका अनएम्प्लॉयमेंट आसा ते कमी करपा खातीर तुमच्या सगळ्यां कडल्यान खूप मदत जातली इवन द इंडस्ट्री कॅन म्हणजे इंडस्ट्री असोसिएशन तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन तुमच्या इंडस्ट्रीत येवपी थंयसरले म्हणजे तुमच्या IDC येवपी इंडस्ट्रीक तुम्ही सांगतलेच किंवा फोर्स करून आमच्या युथाक थंयसर एप्रेंटिशीप ट्रेनिंग दिवपाक लायतले बट दीस इज अ जॉयंट वेंचर वील वर्क म्हाका दिसता व्हेरी स्मूथली आणि ताकाच लागून जे स्कील अपग्रेडेशन आसत किंवा न्यू स्कील इंट्रोड्यूस करपाची आसत जाल्यारूय ती करप शक्य आसा नॉट ओनली इन ITIs बट वी आर रेडी टू डू डॅट विथ इन अवर पॉलिटेक्निक आणि इंजिनियरिंग कॉलेजीस आम्ही रिसेंटली वी हॅव सायन्ड वन एग्रीमेंट MOU विथ द प्लंबिंग असोसिएशन ऑफ इंडिया अँड ऑल्सो विथ द IFSA इंडियन फायर सेफ्टी असोसिएशन हांच्या बरोबर फक्त MOU न्ही तर त्या दोघांनी लॅब सेटअप आमच्या इंजिनियरिंग कॉलेजीन GEC इंजिनियरिंग कॉलेजीन दोघांनी केलो हांवें कित्याक सांगलें तर आमकां जी रेडी मॅनपावर जी आसा ही ITIतल्यान इंडस्ट्री ITI किंवा इंजिनियरिंग कॉलेज हातूंतल्यानूच रेडी मॅनपावर जावन इन फ्युचर इंडस्ट्रीक मेळटलो त्या खातीर ती रेडी मॅनपावर गोंयांत कशा पद्दतीन जावपाक जाय हाचो विचार तुमी जितको बरो करपाक शकता तितके आमचे ब्युरोक्रसी करपाक शकची ना म्हणून आमकां इफ यू वॉन्ट टू डिझायन सम डिफरंट कोर्स ऑल्सो वी आर रेडी विथ अवर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फाउंडेशन वी आर रेडी टू डिझायन डेट इफ यू आर इन TTAG वॉन्ट अ स्मॉल कोर्स वी आर रेडी टू डिझायन डेट विथ म्हणजे गव्हर्मेंट ऑफ गोवाचे एप्रुवल घेऊन तो आमची सुरू करपाची तयारी आसा त्या खातीर म्हणजे इतकीच तुमच्या कडेन मागणी आसा की आम्ही गोंयांत गोवा स्टेट इंडस्ट्रीज असोसिएशन आणि गोंय सरकार हे जर जॉयंटली काम करपाक लागले आसत जाल्यार आमी जशें म्हणटा की आमी
ऑनरेबल प्राइम मिनिस्टर से विजन आत्मनिर्भर भारत स्वप्न कि पुराय भारत देश आत्मनिर्भर जाऊचो आणि ताका तुमचोय सगळ्यांचो हातभार असा त्या धरतीचे स्वयंपूर्ण गोय जाऊचे सगळ्या बाबतीत सरकाराचो प्रयत्न चलला ताका गोवा स्टेट इंडस्ट्रियल असोसिएशन हे तुमचोय हातभार लागतलो इतके सांगता आणि हांव उसरा येण्याबद्दल दिलगिरी व्यक्त करता आणि माझी दोन उतरां सोपयता देव बरें करूं.